राज्यात काल एकाच दिवसामध्ये 8 ओमायक्रॉन रुग्णांचं निदान झालं आहे आणि त्यामुळे 7 रुग्ण हे मुंबईतले आहेत, 1 रुग्ण वसई विरार मधले आहेत. मुंबईकरांचं टेन्शन त्यामुळे वाढले. विशेष म्हणजे कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेले नसताना या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. 7 रुग्णांना लसीकरणानंतर सुद्धा बाधा झाली आहे. त्यांच्यामध्ये कुठली गंभीर लक्षणं मात्र आढळलेली नाही आहेत. कोरोनाचा नवा वेरियंट ओमायक्रॉनला रोखण्यासाठी केंद्र सरकारनं आता कंबर कसली आहे. यापुढे हायरिस्क मधल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर आरटीपीसीआर टेस्टसाठी आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे आणि ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 20 डिसेंबर पासून होणार आहे. धुळ्यात परदेशातून आलेल्या एका महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आणि तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. विदेशातून आल्यावर तिचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, मात्र काही दिवसानंतर तिला कोरोनाची लक्षणं जाणवू लागली आणि पुन्हा तपासणी केल्यानंतर कोरोना झाल्याचं उघड झालंय. तिचे नमुने आता ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले. ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा वेरियंट आतापर्यंतचा सर्वात वेगानं पसरणारा असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. 77 देशांमध्ये ओमायक्रॉननं शिरकाव केलाय आणि भारतात ओमायक्रॉनचे 50 अधिक रुग्ण आढळलेत. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सर्व देशांमध्ये लसींचं एकसमान वाटप करणं हे गरजेचं असल्याचं WHO म्हटलंय. 31 पार्ट्यांवर पालिकेचा वॉच असणारे प्रत्येक वॉर्डमध्ये 2 ते 5 भरारी पथकं नेमून कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. हॉटेल, रेस्टॉरंट, हॉल, पब, पार्ट्यांच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी पोलिसांसह सरप्राईज व्हिजिट करणार आहेत. यावेळी मास्क न घातल्यास गर्दी आढळल्या तर रोख दंड किंवा साथरोग कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. भोरच्या सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्सनं कोरोना काळामध्ये सेवा बजावलेल्या सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं होतं आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आलेल्या आमदार संग्राम थोपटेंनाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी मनसोक्त क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. करण जोहर, करीना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान यांच्या इमारतीत बुधवारी महापालिकेनं कोरोना टेस्टिंग कॅम्प लावले होते आणि त्यांचे रिपोर्ट आता आज येणार आहेत. सध्या करीना, अमृतासह करण जोहरची इमारत सील आहे. करीना आणि अमृताला कोरोनाची लागण झाली आहे तर करण जोहरचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. मात्र त्यांच्या इमारतीतल्या 5 पेक्षा जास्त जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर इमारतीचं सील हे कायम राहणार आहे. मुंबईमध्ये साथीच्या आजारांची रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्यानं पालिकेचं टेन्शन हे अजूनही कायम आहे. मलेरिया, गॅस्ट्रोची रुग्णसंख्या कायम असल्याचं समोर आलंय आणि यामध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या मात्र कमी झाली. साथीचे आजार आणि डासांपासून होणारे आजार रोखण्यासाठी स्वच्छता राखण्याचं आवाहन महानगरपालिकेनं मुंबईकरांना केलंय. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नवे कृषी कायदे करण्यासाठी विधेयक मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय आमदारांना वाहन खरेदीसाठी 30 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा, पुस्तकांचं गाव या योजनेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. याशिवाय राज्यातल्या ओमायक्रॉनबाबतच्या स्थितीचाही आढावा या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. मुंबईतल्या तापमानामध्ये घट झाली आहे. सांताक्रूजमध्ये 18.9 सेल्सिअस तर कुलाबा इथं 20.6 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. सरासरीच्या तुलनेमध्ये दोन्ही ठिकाणी 1 आणि 2 अंशांची घट दिसते. डिसेंबरच्या मध्यामध्ये झालेली तापमानातली ही घट निश्चितच दिलासादायक आहे. येवल्यातल्या प्रदीप सोनवणे यांनी 4 एकर क्षेत्रामध्ये आल्याचं पीक घेतलं होतं, मात्र अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकामध्ये पाणी तसं साचून राहिलं आणि ही शेती खराब झाली. संतप्त होत या शेतकऱ्यांना आपल्या 4 एकर आल्याच्या पिकावर नांगर फिरवला आणि पीक पूर्णपणे नष्ट केलं. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये संध्याकाळी आता ऊस वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. महावीर चौक चिंचवड ते बिर्ला हॉस्पिटल, डांगे चौक, भूमकर चौक ते मारुंजी वाय जंक्शन या रस्त्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली यांना आजपासून बंदी घालण्यात आली आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत या भागामध्ये ऊस वाहतूक बंद असणार आहे.
भंडाऱ्यामध्ये 3 कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आलेत. रासायनिक खतांचा साठा आणि दर फलक अद्यापही लावलेले नसल्यामुळे ही कारवाई केली आहे. अनेक वर्षांपासून कृषी केंद्र चालक कृषी विभागाने दिलेल्या अटी शर्थींचा पाठपुरावा करत नव्हते. वारंवार सूचना देऊन सुद्धा केंद्र चालकांची मनमानी सुरू होती आणि अखेर कृषी विभागाने ही कठोर पाऊल उचलत भंडारा तालुक्यातल्या 3 कृषी केंद्रांचे परवाने आता रद्द केले, त्यामुळे कृषी केंद्र चालकांना धडकी भरली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे